जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन मूल येथील नवीन प्रशासकीय इमारतीत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार राजेश सरवटे, प्रमुख अतिथी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे लोखंडे साहेब, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, PSI प्रकाश नेमाणे, डॉक्टर प्रकाश सहारे, PSI सुजित जंबेली, नायब तहसीलदार पेंढारकर, सादनकर पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, SHTV पत्रकार अमित राऊत आदी उपस्थित होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या समूहाकडून उपस्थितांना शोध व बचाव पूर परिस्थितीबाबत, आग लागली असल्यास नैसर्गिक वीज उपशमन बचाव, सर्पदंशावर प्राथमिक उपचार, स्वाईन फ्ल्यू विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मूल येथील पोलीस दल, होमगार्ड पथक, कर्मवीर महाविद्यालयांचे NCCOचे विद्यार्थी, नवभारत विद्यालय व कन्या विद्यालयाचे NCCचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, पोलीस पाटील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींनी या प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय. प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा आपत्ती निवारण करण्याचे साहित्य उपलब्ध असणे अत्यंत निकडीची गरज आहे व ते साहित्य सुचारू पद्धतीने आणि सुदृढ आहे याची खात्री करणे सुद्धा हे संबंधित शाखेचे तहसीलदार किंवा ग्रामपंचायत यांची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे. याचा सुद्धा आढावा शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब घेणार आहेत तालुकावाई. त्यामुळे हे सर्व साधन सामुग्री एका शासकीय संस्थेजवळ उपलब्ध असू शकते, परंतु जेव्हा स्थानिक पातळीवर गाव पातळीवर जर याचा विचार केला, एखाद्या तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे गाव असतील, अनेक प्रकारचे गाव नदीच्या काठावर बसलेले असतील, परंतु या टाकाऊ वस्तूपासून आपण सुद्धा आपल्या घरी हे साहित्य बनवून कुठेतरी आपण सेफ्टी ठेवू शकतो. आपण लक्षात घेऊया, ज्या व्यक्तीला सर्पाचा चावा घेतलेला आहे त्या ठिकाणी काय करायचे, त्या जखमेला थंड पाण्याने धुवायचे किंवा साबणाच्या पाण्याने त्या जखमेला धुवायचे, त्या जखमेला थोडे दाबायचे जेणेकरून त्याच्यातून विष रक्त बाहेर येणार व रक्ताबरोबर विष येणार, बरोबर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हलकेसे बँडेज करायचे आहे व जे आवळ्यांची पद्धत म्हणतो आपण, ज्या ठिकाणी सर्पाने दंश केलेला आहे त्या ठिकाणून 4-4 इंच खाली वर आवळण बांधायचे आहे. व एक गोष्ट लक्षात ठेवायची की बांधलेल्या आवळणे आपल्याला 7 ते 8 मिनिटानंतर काही सेकंदापुरते रिलीज करायचे आहे. याचे कारण असे की ज्या ठिकाणी आपण घट्ट आवळण बांधतो त्या ठिकाणून समोरचा रक्तप्रवाह थांबलेला असतो, आपल्या दुर्लक्षामुळे होऊ शकते त्या व्यक्तीचा तेवढा भाग निकामी होऊ शकतो, बरोबर आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही आवळण बांधत असाल तर त्या आवळणाला 8 ते 10 मिनिटानंतर 5 ते 7 मिनिटात एक रिलीज करायचे आहे, 1 सेकंड पुरतं, 1 किंवा 2 सेकंड पुरतं, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीतपणे